नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येक आईवडिलांना प्रत्येक पालकांना वाटते की आपल्या मुलांचे उत्तम शिक्षण व्हावे त्यांचे उत्तम भविष्य व्हावे भविष्यात त्यांची प्रगती व्हावी यासाठी त्यांच्या अभ्यासात लक्ष लागावे त्यांनी चांगला अभ्यास करावा आणि त्यांच्यावर कोणतेही संकट अडचणी येऊ नये म्हणून ते देवाला प्रार्थना करतच असतात मित्रांनो तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या मुलाचे उत्तम शिक्षण व्हावे भविष्यात त्यांची प्रगती व्हावी तर तुम्हीसुद्धा हे दोन कामे अवश्य करा खास करून महिलांनी त्यांच्या मुलांसाठी हे दोन कामे नक्की करावी याने फायदा सगळा तुमच्या मुलांना होईल त्यांच्या शिक्षणात होईल त्यांच्या भविष्यात त्यांना या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल हे दोन कामं खास करून शिक्षणासाठी भविष्यासाठी आहेत त्यांच्या प्रगतीसाठी आहेत यातले पहिले काम आहे ते म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी जिथेही अभ्यास करतात जिथेही बसतात अभ्यासाला तिथे तुम्हाला एक किंवा त्यापेक्षा जास्त मोरपीस लावायचे आहेत एक लावू शकतात दोन लावू शकतात पाच लावू शकतात अकरा लावू शकतात यांची संख्या नाही तुम्ही कितीही मोरपीस तुमच्या मुलांच्या बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये जिथेही ते अभ्यासाला बसत असतील त्यांच्या टेबल असेल त्याच्या समोर लावू शकतात मोरपीस हे सरस्वतीला अत्यंत आवडीचे आहे याने मुलांवर चांगली ऊर्जा निर्माण होते मुलांना शक्ती प्रदान होते आणि त्यांच्या अभ्यासात लक्ष लागते दुसरे काम आहे ते महिलांना करायचे आहे ते म्हणजे आपल्या घरात सरस्वती पूजन करायचे रोज सरस्वती मातेचे वंदन करायचे म्हणजे सरस्वतीची मूर्ती असेल तर तिचे पूजन करायचे आणि मूर्ती नसेल तर तुम्ही सरस्वतीचा मंत्रजाप करायचा हा मंत्रजाप खूप सोपा आहे हा मंत्र काही असा आहे ओम सरस्वतये नमहा ओम सरस्वतये नमहा एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस संपूर्ण एक, एक, एक माळ या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात आणि तुमचे मुलं जर मंत्रजाप करू शकत असतील तर त्यांनी केला हा मंत्रजाप रोज संध्याकाळी तर अतिउत्तम पण ते करू शकत नसतील तर महिलांनी आपल्या मुलांसाठी केलं तरी चालेल याचा लाभ मुलांनाच होईल सरस्वती मातेचा आशीर्वाद होईल सरस्वती माता प्रसन्न होईल तुमच्या मुलांचे उत्तम शिक्षण होईल भविष्यात त्यांची प्रगती होईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद